दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. जर नगर परिषद हद्दीतील रक्त लघवी चेक करणाऱ्या लॅब असतील किंवा क्लिनिक असतील, हॉस्पिटल असतील, यांच्याबद्दल आम्ही जत नगर परिषदेवर एक माहिती अधिकार दाखल केला होता. माहिती अधिकाराकडे जी माहिती आली ती अतिशय धक्कादायक आहे. माहिती अधिकाराकडे आम्हाला माहिती मिळाली की जत नगर परिषदेमध्ये नोंद असलेले किंवा त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले लॅब असतील किंवा दवाखाने असतील त्यांची संख्या नाममात्र आहे. बहुतांश हॉस्पिटल असतील, क्लिनिक असतील किंवा रक्तलघवी चेक करणारे लॅब असतील आणि कोणत्याही नगरपालिकेचा आपल्या ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नाही. तसेच मेडिकल परवाना फार कमी लोकांकडे आहे. त्या संदर्भात आम्ही काल तालुका आरोग्य अधिकारी शहरी व ग्रामीण यांना निवेदन दिलं आहे की आपल्या प्रभागात व जे PSC असेल किंवा शहरी असेल ह्यांच्या माध्यमातून किंवा ह्यांच्याकडे किती लोकांनी परवाने मागितले, किती लोकांचे अधिकृत ना हरकत प्रमाणपत्र आहेत यांची तुम्ही चौकशी करा. तसेच बॉम्बे नर्सिंग ॲक्टखाली बायोमेडिकल वेस्टेज सर्टिफिकेट असेल, बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे सर्टिफिकेशन असतील किंवा फायर ऑडिट सर्टिफिकेशन असतील ह्या सर्वांची जर पूर्तता त्या क्लिनिककडे असेल तरच ते अधिकृत गणलं जाते अशी आमच्या माहिती अधिकाऱ्याकडे आम्हाला माहिती मिळाली आहे. तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर कडक कारवाई करावी, भरारी पथक नेमावं व जत शहरात असतील किंवा तालुक्यात असतील ह्या सर्वांच्या ग्रामीण प्लस शहरी ह्या दोन्हीकडे यांच्या भरारी पथकामार्फत हॉस्पिटलवर धाड टाकावी व संबंधित डॉक्टर असतील किंवा संबंधित कर्मचारी असतील यांची शहानिशा करून घ्यावी व जे कोण दोषी आढळतील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच जत शहरात काही काही दवाखान्याकडून असे प्रकार सुरू आहेत की किरकोळ आजारासाठी घातक स्टेरॉइड देण्याचं प्रमाण वाढलं आहे. ह्या स्टेरॉइडमुळे जत शहरातील कितीतरी रुग्णांचे वगैरे हिप जॉईंटचे प्रॉब्लेम समोर आले आहेत. चांगलं काम करणाऱ्या, कोविड काळात काम करणाऱ्या चांगल्या डॉक्टर असतील किंवा आरोग्य अधिकारी असतील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहेत. असं कोणालाही म्हणजे टार्गेट करण्याचं काम आमच्याकडून होणार नाही किंवा आमचं तसं मतही नाही. पण जे कोण दोषी असतील आणि जे कोण त्यात असे प्रकारची प्रॅक्टिस करत असतील यांच्यावर मात्र कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत. शैक्षणिक अर्हता, जो डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट दिलाय त्याची शैक्षणिक अर्हता ती आहे का, नाहीतर त्याची शैक्षणिक अर्हता ती नसेल जेव्हा ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीची द्यायला लागलाय असेही काही जर आढळून आलं तर तीही कारवाई तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी असं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे.